बिग बॉस मराठीच्या घरातील गोलीगत धोका म्हणत टिकटॉक आणि रील्सवर धुमाकूळ घालणारा सूरज चव्हाण याच्याबद्दल आज आम्ही तुम्हाला काही खास गोष्टी सांगणार आहोत. बारामतीतील मोरगाव जवळील मोडवे हे सूरजचं गाव. सूरजचा जन्म गरीब आणि छोट्या कुटुंबात झाला. लहानपणीच त्याच्या डोक्यावरून आई आणि वडिलांचं छत्र हरपलं. वडिलांना कॅन्सर झाला. वर्षभर ते हॉस्पिटलमध्ये होते. ऑपरेशननंतर ते हॉस्पिटलमधून पळून आले. सात बहिणी आणि त्यांच्या पाठीवर सूरज होता. सूरज जेव्हा फक्त 5वीत होता तेव्हा त्याचे वडील वारले. त्यावेळी सूरज मित्रांसोबत खेळत होता. त्याला वडील वारले हे काही समजत नव्हतं. त्यावेळी त्याला रडूही आलं नाही. यावेळी लोकांनी त्याला नावं ठेवली. या दरम्यान त्याची आई वेड्यासारखी वागू लागली. त्यामुळे त्याच्या बहिणीला शाळा सोडायला लागली. त्याच्या आईला रक्ताच्या उलट्या व्हायच्या. तिला गाठ सांगितली होती. डॉक्टरनं ऑपरेशनला 35,000 खर्च सांगितला. पण तेवढे पैसे कोणाकडेच नव्हते. आणि त्यानंतर काही दिवसातच त्याची आई गेली. तेव्हाच आजी देखील गेली. त्यानंतर मोठ्या बहिणीनं त्याचा सांभाळ केला. त्याला लहानाचं मोठं केलं. सूरजचा स्वभाव खूपच भोळा आहे. लहानपणापासूनच त्यानं हलाकीचे दिवस पाहिले. त्याचं शिक्षणही तो पूर्ण करू शकला नाही. सूरज फक्त 8वीपर्यंत शिकला आहे. त्यानंतर त्याला पोटापाण्यासाठी मोलमजुरी करावी लागली. तो दररोज मजुरीसाठी जायचा. मोठ्या बहिणीचं लग्न झाल्यानंतर सूरजला त्याची आत्या सांभाळायला लागली. सूरज बांधकाम करण्यासाठी जायचा. आणि मग एका दिवसात त्याचं संपूर्ण आयुष्य बदललं. त्या दिवशी त्याच्या बहिणीनं त्याला टिकटॉकबद्दल सांगितलं. त्यानंतर सूरजने त्याच्या बहिणीच्या मोबाईलवरच एक टिकटॉक व्हिडिओ बनवला जो प्रचंड व्हायरल झाला. त्याला प्रसिद्धी मिळू लागली. त्यानं मोलमजुरी करून स्वतःचा फोन घेतला. स्वतःची आयडी बनवली. आणि मग तो स्वतः व्हिडिओ बनवून टाकू लागला. तो टिकटॉकवर इतका प्रसिद्ध झाला की लोक त्याला स्वतः भेटण्यासाठी येऊ लागले. मदत देखील करू लागले. यातून त्याला पैसे मिळायचे. पण लोकांनी त्याला फसवलं देखील. सूरजकडे राहतं घर नव्हतं. त्या पैशातून त्याला लोकांनी एक साधी खोली बांधून दिली. टिकटॉक भारतात बंद झाल्यानंतर प्रेमासाठी काही पण या यूट्यूब सिरीजसाठी त्याला विचारणा झाली. त्यानंतर त्यानं बुक्की टेंगूळ हा व्हिडिओ देखील केला. आजही काही चित्रपटात काम करण्यासाठी त्याला विचारलं जातं. यूट्यूबवर त्याचे लाखो फॉलोअर्स आहेत. विविध कार्यक्रमांना त्याला फिती कापण्यासाठी बोलवलं जातं. तो महिन्याला 80,000 अधिक कमवतो. सूरजनं शून्यातून विश्व निर्माण केलंय. आपण कसे दिसतो यापेक्षा आपल्या कलेला प्रोत्साहन देताना आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द त्यानं ठेवली. बिग बॉसच्या घरात असताना सूरजला अनेकांनी ट्रोल केलं. पण सूरजची ही कथा अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. बिग बॉसच्या घरात जायला तो तयार नव्हता. तिथे करमणार नाही असं त्याचं म्हणणं होतं. पण साहेबांनी समजवल्यावर तो तयार झाला. बिग बॉसच्या घरात जाण्याआधी त्याने बँकेत खातं उघडलं. आधार कार्ड बनवून घेतलं. तर मग गोलीगत धोका फेम सूरज चव्हाण तुम्हाला आवडतो का? तुमचा त्याला पाठिंबा आहे का हे कमेंटमध्ये सांगा. आणि SB मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.